नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण 5 बाजाराचे प्रकार या प्रकरणामधील आज आपण 2020-21 या वर्षामध्ये 65 कमी करण्यात आलेल्या भागाची माहिती अभ्यासणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 4 पर्यंत प्रत्येक प्रकरणाच्या संदर्भातील कोणता भाग कमी करण्यात आलेला आहे त्याविषयीची माहिती अभ्यासलेली आहे। आज आपण प्रकरण 5 विषयीची माहिती अभ्यासतोय। चला मित्रांनो, सुरुवातीला ह्या प्रकरणामधील घटक पाहूयात आणि मग त्यापैकी कुठला घटक कमी झालेला आहे त्याची माहिती पाहणार आहोत। सुरुवातीला बाजार या संकल्पनेची माहिती आपल्याला दिलेली आहे। नंतर या संकल्पनेची व्याख्या म्हणजे बाजाराची व्याख्या आहे, बाजाराचे वर्गीकरण आहे, त्यानंतर बाजारातील प्रकार आहेत। यामध्ये पहिला प्रकार पूर्ण स्पर्धेचा आहे। पूर्ण स्पर्धेमध्ये अर्थ व व्याख्या दिलेली आहे, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आहेत आणि पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती याविषयीची माहिती आहे। त्यानंतर पुढचा दुसरा प्रकार आहे मक्तेदारी। मक्तेदारीच्या प्रकारात देखील मक्तेदारीचा अर्थ व व्याख्या आहे, त्यानंतर मक्तेदारीची वैशिष्ट्ये आहेत आणि मक्तेदारीचे प्रकार आहेत। त्यानंतर पुढचा प्रकार अल्पाधिकार, या प्रकाराचे अर्थ आणि व्याख्या आणि वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासासाठी दिलेली आहेत। यानंतर पुढचा बाजाराचा प्रकार मक्तेदारीयुक्त स्पर्धा, यामध्ये मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा अर्थ व व्याख्या, मक्तेदारी स्पर्धेची वैशिष्ट्ये हे घटक दिलेले आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, या प्रकरणामध्ये घटक दिलेले आहेत एवढे सगळे मुद्दे आपण अभ्यासणार आहोत, परंतु 25% भाग कमी करण्यात आलेला असल्याने यापैकी मक्तेदारीचे प्रकार हा भाग 25%मध्ये कमी करण्यात आलेला आहे आणि आपल्याला काही एक्स्ट्रा मुद्दा तुम्हाला माहीत हवं अशा स्वरूपात दिलेला असतो, त्यामधला काही भाग कमी करण्यात आलेला आहे। या प्रकारांचा विचार केला तर आता मक्तेदारीचे प्रकार आपल्याला या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासायचे नाहीत। मक्तेदारीचे प्रकार सोडून राहिलेले इतर मुद्दे मात्र आपल्या अभ्यासासाठी। यावरून मित्रांनो आपल्या लक्षात आलेले असेल या प्रकरणामध्ये कोणता मुद्दा कमी होत आहे। मित्रांनो, प्रत्यक्ष आपण कोणते मुद्दे कमी करण्यात आलेले आहेत त्याविषयीची माहिती पाहूयात। चला तर मग पुस्तकामध्ये पान नंबर 49 आहे, ह्या 49 पान नंबरवरती मक्तेदारीचे प्रकार दिलेले आहेत। मक्तेदारीचे प्रकार दिलेले आहेत, हा मक्तेदारीचा प्रकार या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे, वगळण्यात आलेला आहे आणि मक्तेदारीचे प्रकार दुसऱ्या कॉलममध्ये इथपर्यंत देखील आहेत, ते देखील प्रकार या ठिकाणी कमी करण्यात आलेले आहे। यानंतर मक्तेदारीच्या प्रकारांच्या संदर्भामध्येच या ठिकाणी एक चार्ट आपल्याला दिलेला होता, तुम्हाला माहीत हवं अशा स्वरूपाचा, तो देखील भाग आपल्या या वर्षीच्या प्रकरणामधून किंवा सिलॅबसमधून कमी करण्यात आलेला भाग आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, या प्रकरणामधील हे दोन मुद्दे अशा पद्धतीने मित्रांनो, ह्या प्रकरणातील मक्तेदारीचे प्रकार आणि त्या संदर्भात असणारा टेबल ह्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेला आहे, वगळण्यात आलेला आहे। हे भाग तुम्ही व्यवस्थित पेन्सिलने मार्क करा आणि त्यावरती काट मारून ठेवा, जेणेकरून ह्या घटकांचा अभ्यास आपल्याला यावर्षी करायचा नाही। ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात, भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रकरणांच्या संदर्भातील कमी झालेल्या भागांची माहिती घेऊ, तोपर्यंत नमस्कार।